स्वागत आहे आपल्या माझ्या चॅनल स्नेहल कुकिंगमध्ये। आता रक्षाबंधन जवळ आलेली आहे, त्यामुळे मी आज तुम्हाला दाखवणार आहे नारळाची बर्फी। तर आता सुरू करूया। इथे मी नारळाचं किस घेतलेलं आहे, अगदी बारीकवाला घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। इथे कढईमध्ये मी 2 चमच साजूक तूप घालून घेणार आहे, सोबतच आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे। त्यामध्येच आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। साखर छान विदळेपर्यंत आपण मिक्स करून घेऊया, अगदी ढवळत राहायचं आहे आपल्याला सतत। साखर छान वितळलेली आहे, आता त्यामध्येच आपल्याला हा किस घालून घ्यायचा आहे। छान मिक्स करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घालायचं आहे। संपूर्ण आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे सगळं अगदी लो फ्लेमवर करायचं आहे आपल्याला। चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता, जर जास्त गोड आवडत असेल तुम्ही साखर आणखी घालू शकता। छान मिक्स करून घेऊया, बघू शकता तुम्ही छान मिक्स झालेलं आहे आपलं। तर यामध्येच आपल्याला केसरचं दूध घालून घ्यायचं आहे। केसर भिजत घातली होती दुधामध्ये, छान घालून घेऊया, त्याने छान कलर येतो, चवही खूप छान येते। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्येच आपण अगदी चिमूटभर मी फूड कलर यूज करते आहे, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता अथवा नाही खाता तरी चालेल। मी अगदी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं अगदी चिमूटभर, त्यांनी बर्फीला खूप छान कलर येतो। हे सर्व आपण एकत्र करून घेऊया। बघू शकता छान एकत्र झालेलं आहे आणि कलर खूप सुरेख आलेला आहे। तर सोबतच आपल्याला याच्यामध्ये 1/4 चमच विल्याची पूड घालायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे विल्याची पूड। बघू शकता सर्व एकत्र झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि अगदी हे थोडंसं हलकं थंड होईपर्यंत आपण त्याला झाकून ठेवूया। तर हे मिश्रण आपलं हलकंसं थंड झालेलं आहे, तर आपण ताटामध्ये हे काढून घेऊया। इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, यामध्ये सर्व मिश्रण आपण ओतून घेऊया। बघू शकता चम्मचच्या सहाय्याने मी छान हे चौकोनी आकार दिलेला आहे याला। आता वरून आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे, अगदी बारीक काप केलेले आहे मी ड्रायफ्रूटचे। याप्रमाणे संपूर्ण आपण ड्रायफ्रूट, पिस्ता आणि मी बदामचा यूज केलेला आहे। तुम्ही हवं तर काजूसुद्धा वापरू शकता, आणखी तुम्हाला आणखी बरेच काही वापरायचं असेल तेही वापरू शकता। आता आपल्याला हे संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच आपण याचे काप काढायचे। आता आपलं हे मिश्रण इथे गार झालेलं आहे, आता आपण याची काप काढून घेऊया। असे आपल्याला चौकोनी काप काढून घ्यायचे आहेत। बघू शकता खूप छान आपली बर्फी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपली बर्फी, कोकोनट बर्फी म्हणजेच नारळाची बर्फी अगदी तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी झालेली, अगदी जशी बाजारात मिळते तशी। तर कशी वाटली आपली रक्षाबंधन रेसिपी, नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।